अयोध्या येथील नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी 21 जानेवारी रोजी घोंगडे वस्ती येथील जय भवानी प्रशालेत राजस्थानी सत्संग परिवार आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान चालीसा पठण आणि भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहे. अयोध्या येथे राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहे. त्या निमित्ताने आपल्या सोलापूरमध्ये जय भवानी प्रशाला येथील पटांगणामध्ये दिनांक 21 तारखेला माननीय श्री विठ्ठल दायमा राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीनं व तसेच आपल्या हनुमान चालीसा पठण होणार आहे आणि या पठणामध्ये सगळी राम भक्तांनी याच्यामध्ये समावेश व्हावं आणि त्या पठण आणि संगीतमय पठण होणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला मी विनंती करतो सगळ्या भक्तांना की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जय भवानी प्रशालेच्या पटांगणावर संध्याकाळी 5 वाजता आपण सगळ्यांनी हजर राहू.